जबाब याच्या पोलिटिशियनला गेल्यानंतर आज सकाळी कुठल्याही प्रसिद्ध साहेब येऊन पोहोचणार होते. कोण कुठले साहेब? वकील साहेब. वकील कोर्टात पोहोचणार सकाळी? असं कोर्टात नाही, इथं याच्यावर येणार, इथं मैदानात. मैदानात येणार का साहेब? साहेबांना तर अटक झाली म्हणताय. अटक नाही झाली, फक्त याच्यासाठी बोलवले. नाही तर ताब्यात घेतलं म्हणजे ते हे काय म्हणतात आपलं घेतलं म्हणजे हे बघा, ताब्यात घेतलं म्हणजे त्यांना ते कायदेपंडित आहेत, ताब्यात घेणार आम्ही कायदेपंडित आहे, बरोबर आहे. वकिली कायदेपंडित आहेत, बरोबर आहे. बरोबर आहे. मग त्यांना कायद्यात ताब्यात घेणं म्हणजे एवढं सोपं आहे का तुम्हाला वाटतंय काय? तर काय गोष्ट कशी झाली साहेब, गोष्ट कशी झाली आता की सर्वात म्हणजे महाराष्ट्राचा जो एकदम स्ट्रॉंग नेता आणि त्याच्यावर झाल्यानंतर मग सर्वच बिलकुल असे उजागर झाले एकदम. बघा, स्ट्रॉंग नेत्याच्या घरावर दगड मारल्याने हे त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. त्याच्या घरावर चपलं फेकल्याने याच्यापेक्षा जर तुम्ही लोकांची तिथे त्याच्यात जलघोष करायला पाहिजे चपलं मारणाऱ्या लोकांचं, असं माझं म्हणणं आहे. कारण जेवढा महाराष्ट्र राज्याचा नेता नाही, देशाचा नेता आहे, तेवढ्या देशाच्या नेत्याला आज नाक खाली घालायला लावलेली. मग आम्ही स्ट्रॉंग आहोत का ते स्ट्रॉंग आहेत? आपली मी आपल्या बातची गोष्ट करतोय साहेब. बाकी मी आता कसं आहे माहितीये का, फक्त मी तुमच्याशी का बोलतोय की हा की तुमच्याशी फक्त यासाठी बोलतोय की सकाळी उठून पब्लिकला जवाब द्यायचा काय तो दुपारपर्यंत सांगतोय का? दुपार साहेब तिथनं आल्यानंतर दुपारी पेंडल मध्ये इथे येतील आणि साहेब आम्हाला अहवाल वाचून दाखवतील उद्या. अहवाल वाचून अहवाल वाचून दाखवल्यानंतर साहेब पुढचा निर्णय घेतील. बरोबर. माता जो हा जो अहवाल आहे हा नक्की निगेटिव्ह आहे का? नक्की निगेटिव्ह आहे. सतीशला पण विचारा फोन करून, हा जो अहवाल पाठवलाय त्यांनी जो व्हॉट्सअपवर फिरायला तो पक्का निघू द्या, तोही पुरावा आहे आपणाला जे कुणी कुणी पाठवलं. मी सतीशला फोन केल्यावरच मग मी जळगावला तो प्रोग्राम ठेवला होता. पहिले सतीशलाच फोन केला मी. सतीश म्हणे मेजर चिंता करू नका. आणि आज मी सतीशला हे पण विचारलं की म्हटलं बारामतीचे काय भानगड आहे, काय कुठं काय ते कळव म्हटलं. हो म्हणे तुम्हाला संध्याकाळपर्यंत मी कळवतो म्हणे, ते पण सांगितलं सतीशने मला. आणि नंतर मग ते जळगावला आम्ही ते जळगावला ते प्रोग्राम केला की बाबा चला आता आपला अहवाल आला जो आपला हातामध्ये सर्व काही, त्यामुळे सर्वांना आनंद पण होता. तर ढोलताशे वगैरे आणले, थोडस गुलाल वगैरे उडवला, जसं आपण आझाद मैदानावर झालो होतो. बरोबर आहे. सगळीकडेच केलं, सगळ्या डेपोतने केलं. मग त्याच्या नंतर असे झाल्यानंतर मग सर्वच काय म्हणता माहितीये का, जर अहवाल हातातच न होता तर मग अहवाल हातात नसल्या कारणाने एवढं मोठं फंक्शन करायचं कारण काय? आणि आता सर्वे जे संघटनाचे जे पुढारी जागृत झाले आणि त्या त्यांना लगेच फोन करायला लागले लोकांना, बघा बाबा तुम्हाला काय सांगत होतो मी या कामाला तुम्ही आले नाही, आता तरी जागे व्हा, अशी गोष्ट झाली. आता त्यांना सांगायचं आता उद्या दुपारी ज्या वेळेला साहेब येतील आणि अहवाल ज्या वेळेला डिक्लेअर करतील मीडियाच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यावेळेला मग त्यांचं नाक कुठे खात जाणार? हा मग ते असं कधी असतं तर मग त्यावेळेस बाबा दुःख नाही होईल मग काही. हा मग लक्षात ठेवायचं, त्यामुळे काय काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. चालेल ठीक आहे, उद्या बोललो मग जे काय ते. ओके 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 मेजर.